नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचं कृषी मित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनलला येथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधी विसरू नका. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे एकंदरीत आपलं जे 12.61.0 हे विद्राव्य खत आपण कांदे पिकासाठी कधी वापरणं गरजेचं आहे आणि सध्याच्या काळामध्ये जर वापरलं तर तिथं फायदेशीर ठरेल का, किंवा आपण एकंदरीत जे विद्राव्य खतं असतात तर त्यांचा एकंदरीत आपल्या कांदे पिकासाठी कुठल्या प्रकारचा धोका आहे का, म्हणजे आपण साठवणूक करून ठेवताना जे विद्राव्य खतं फवारणीद्वारे किंवा ड्रीपद्वारे जर वापरले तर कदाचित आपली कांद्याची टिकवण क्षमता कमी होऊ शकते का, तर या सर्व मुद्द्यांबद्दल या व्हिडिओमध्ये एक सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जर विद्राव्य खताचा जर विचार केला तर ते आपण जर फवारणीद्वारे किंवा ड्रीपद्वारे जर आपल्या कांद्या पिकासाठी किंवा इतर कोणत्याही पिकासाठी जर वापरले तर निश्चितच आपल्या कांद्याची जोमदार तिथं वाढ होण्यासाठी मदत होणार आहे आणि लवकरात लवकर आपल्या कांद्या पिकासाठी ते उपलब्ध होतात. म्हणजे जे इतर दाणेदार स्वरूपातले जे खतं असतात जसं 12-32-16, 10-26-26 किंवा ज्याला आपण DAP किंवा पोटॅश असे खतांचा जर आपण डायरेक्ट वापर जर केला तर ते लवकरात लवकर आपल्या पिकासाठी उपलब्ध होत नाही, परंतु आपण 12-61-0, 19-19, 05-34 किंवा 00-50 यांसारख्या खताचा ड्रीपद्वारे किंवा फवारणीद्वारे जर वापर केला तर ते लवकरात लवकर आपल्या पिकासाठी तिथं उपलब्ध होतात, म्हणजे लवकरात लवकर आपल्या पिकाला लागू होण्यासाठी तिथं फायदा होतो. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण योग्य टायमाला योग्य विद्राव्य खताचा जर वापर केला तर निश्चितच कुठल्याही प्रकारची आपल्या कांद्याच्या टिकवण क्षमतेमध्ये फरक पडत नाही किंवा कांद्याची टिकवण क्षमता कमी होत नाही. मित्रांनो, आपल्याला कांद्याच्या पिका कांद्यासाठी खूपच चांगल्या प्रकारे कोणत्याही विद्राव्य खताचा तिथं फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, आपण जर विचार केला 12-61-0 या विद्राव्य खताचा वापर कधी करणं गरजेचं आहे, मित्रांनो याच्यामधला घटकाचा आपण अगोदर अभ्यास करू. म्हणजे आपण जर 12-61-0 हे विद्राव्य खत जर आपण वापरलं आपल्या कांद्यासाठी तर आपल्या कांद्याला भेटणार काय, आपल्या कांद्याला 12% नायट्रोजन आणि त्याच्यासोबतच 61% फॉस्फरस भेटणार आहे. मित्रांनो, आपण जर आपल्या नायट्रोजनचा किंवा नत्राचा जर विचार केला तर कोणत्याही पिकाच्या शाकीय वाढ किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी नत्राची गरज राहते. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये 61% फॉस्फरस आहे आणि आपण जर फॉस्फरस सारख्या विद्राव्य खताचा किंवा फॉस्फरस ज्याला किंवा आपण ज्याला स्फुरद म्हणतो याचा जर विचार केला तर कोणत्याही पिकाच्या जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी, पिकाची पांढऱ्या मुळाचा चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी, आपली जमीन भुसभुशीत होण्यासाठी, त्याच्यासोबतच जर आपण कांद्या पिकाचा जर विचार केला तर कांद्याची जी मान असते तर ती जाड होण्यासाठी आपल्याला जे फॉस्फरस आहे किंवा ज्याला आपण स्फुरद म्हणतो तर त्याचा फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपल्या कांद्याची जोमदार वाढ होण्यासाठी आपला कांदा ज्यावेळेस 35-40 दिवसाचा असेल तर अशा टायमाला आपण 12-61-0 या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये 1 किलो प्रति एकरासाठी आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो विद्राव्य खत 12-61 याचा आपण वापर करू शकतो. म्हणजेच 20 लिटरचा जर आपला पंप असेल तर 100 ग्रॅम 12-61-0 या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये आपण 35-40 दिवसाच्या आसपास 100% वापर करून एकंदरीत आपल्या कांद्या पिकाची तिथं सुरुवातीच्या काळामध्ये जोमदार वाढ, त्याच्यासोबत कांद्याच्या पातीचा फुटवा, कांद्याची मान जाड होण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे, त्याच्यासोबत कांद्याच्या पांढऱ्या मुळाचा चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी 12-61-0 आपल्याला 35-40 दिवसाच्या आसपास मदत करताना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे ड्रीपद्वारे विद्राव्य खतं सोडत असतात तर त्याच्यामध्ये जर आपण 12-61-0 35-40 दिवसाच्या आसपास सोडणार असेल तर प्रति एकरासाठी 200 लिटर पाण्यामध्ये ड्रीपद्वारे आपल्याला 3-4 किलो जे 12-61-0 या विद्राव्य खताचा ड्रीपद्वारे तिथं आपण वापर करू शकतो. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, आपण 35-40 दिवसाच्या आसपास 100% 12-61-0 या विद्राव्य खताचा वापर करून आपल्या कांद्याची चांगल्या प्रकारे जोमदार वाढ होण्यासाठी तिथे मदत होणार आहे. आणि एकंदरीत जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर कधी करावा तर या संदर्भात एक सविस्तर तुम्हाला माहिती देखील भेटली असेल. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, याचे फायदे काय काय होणार ते पण तुम्हाला समजलं असेल. अजून तुमचा इतर कुठलाही प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता की सर 12-61-0 या विद्राव्य खताचा आपण कोणत्या पिकासाठी किंवा कांद्या पिकासाठीच नव्हे तर इतर कोणत्याही पिकासाठी कशा पद्धतीने वापर करू शकतो, तर निश्चितच मी तुम्हाला तिथं 100% समाधानकारक माहिती देण्याचा प्रयत्न करेन. 100% तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तरच आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत
मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो धन्यवाद, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. 100% 35 ते 40 दिवसाच्या आसपास कांदा पिकासाठी 12-61-0 या विद्राव्य खताचा अवश्य वापर करा. निश्चितच